तर भाऊ ना, आता तो ट्रेल एकदम खतरनाक असणार आहे. तर जर बघायला तर रॅपिड डिझाईन क्षेत्रात नवीन नवीन ट्रेंड येत असतात, जसं की मी तुम्हाला प्रत्येक ट्रेंड आल्यावर सांगतच असतोय आणि त्यावर 100% आपलं तुटेल असतंच. तर असाच लग्नाच्या ह्या सीझनला जसं की नवीन ट्रेंड आला आहे, तर जर बघायला तर लई जण व्हेक्टर करायला आता व्हेक्टर कपल. ओके, तर ह्यो विषय काय, तर ह्यो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. जर तुम्ही म्हणजे क्रिएटिव्ह डिझाईन ज्यांच्या जास्त करून बघितला असतील तर त्यांच्या म्हणजे पत्रिकेमध्ये हमखास अशा टाईपचं व्हेक्टर वापरलेलं असतो. ओके, तर हे का कशासाठी वापरतात, तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या व्हेक्टरमुळं आपली जी लग्नपत्रिका असत्या ती एकदम क्रिएटिव्ह दिसत्या. आता लई जण म्हणतात की हे जे व्हेक्टर असते हे म्हणजे इंग्लिश याला वापरतात, तर तसं नाही भाऊन, मराठी याला जरी वापरलं तरी चालते. फक्त काय, पुढच्यांची आपले जे कस्टमर आहेत त्याची परवानगी पाहिजे, त्यांना काय पाहिजे आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं असते. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं फोटो चांगलं नसतात, म्हणजे अँगल म्हणाले मी सॉरी, तर अँगल ज्यांचं चांगलं नसतात त्यांनी अशा टाईपचं म्हणजे यूज करून एकदम खतरनाकरित्या पत्रिका केली तरी एक नंबर. तर जर बघायला गेलं तर आज मी काय काय ॲप वापरल्या, कुठल्या ॲपमध्ये होणार आहे संपूर्ण जे सांगणार आहे, परत ती ॲप देखील दिल्या. ओके, खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर ती ॲप मोडीपिक आहे, संपूर्ण फ्री. तर आता आपण काय काय करणार, तर मी तुम्हाला इथं फोटो दाखवालोस. तर हे कपल आहे, तर या कपलला आपण व्हेक्टर केले आणि व्हेक्टर असं ह्यात दिसते. ओके, तर मी फक्त सॅम्पलला घेतले, गुगलवरूनच घेतले. तर याचा संपूर्ण चेहरा करण्यापासून संपूर्ण जे काय ड्रेसचा जे भाग आहे तर तो संपूर्ण कसा करायचा, तर ते आज आपण आपल्या ट्युटोरियलमध्ये सगळं सांगणार आहे. तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, एकदम खतरनाक असणार आहे भावाने, विषय हार्ड असणार आहे. तर त्यासाठी म्हटलं, बाकी ढीक प्रेम, प्रत्येक ट्युटोरियलला तुम्ही ढीक प्रेम द्याला आहे, प्रत्येक ट्युटोरियलला तुमचं प्रेम मिळाले तर असंच प्रेम ह्या पण ट्युटोरियलला मिळू देईल. तर ह्या पण ट्युटोरियलचं लाईक टार्गेट आपलं 1000 आहे, तर लवकरात लवकर कंप्लीट करा. तर चला तर आता आपण आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करू. तर भाऊ, तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा कुठल्याही म्हणजे पत्रिकेची ऑर्डर आली तर पहिल्यांदा काय करायचं की त्यांचं जे पिक आहेत तर ते पहिल्यांदा मागायचं, जे अँगल परफेक्ट आहे, जसं की बरोबर कॅमेऱ्यात बघणारा अँगलचा फोटो घ्यायचा. ओके, तर आता मी इथं जो फोटो दाखवाले ह्यो मी रँडमली गुगलवरनं घेतला आहे, मी असं काय मला म्हणजे कुठल्या ऑर्डर आली नाही सोडा, तर मी तुम्हाला दाखवायसाठी घेतला आहे. ओके, तर आता ह्यो जर फोटो बघितला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कॉस्ट्युम आहे, म्हणजे जो ड्रेस ते नाही जे व्हेक्टरमध्ये करणार आहे, तर ते कुठं भेटणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा आपण ह्या दोघांचं जे फेस आहेत तर ते ॲडजस्ट करायचे आहेत. ओके, तर फेस आपल्याला पहिल्यांदा व्हेक्टरमध्ये करून घ्यायचं आहे. आता तर फेस व्हेक्टरमध्ये करायचं असलं तर पहिल्यांदा कटिंग करून घ्यायला पाहिजे. ओके, तर कटिंग मी परफेक्टली रीती इथं आपल्या PC मध्ये करून घेतले संपूर्ण. तर आता फक्त विषय काय आहे की त्यांचं जे काय फेस असणार आहे तर ते वेगवेगळं करायला लागणार आहे. तुम्ही जर एकत्र केलं आणि ते एकत्र जर एका म्हणजे कॉस्ट्युममध्ये ॲडजस्ट होत असलं तर ते तुम्ही करू शकताय, पण मी काय करतो की वेगवेगळं करतो, वेगळं करून घेतले. तुम्ही तर जर बघायलाच, आता हे मी असं दोन ह्या टाईपमध्ये करून घेतले वेगवेगळं, तर आता हे दोन्हीच्या दोन्हीला आपण वेगवेगळं व्हेक्टर मारणार आहे. आता तर व्हेक्टर कुठं मारायचं, काय मारायचं, संपूर्ण मी डिटेल्समध्ये सगळं सिम्पली सांगतो. ओके, तर एक ॲप आहे, तर त्या ॲपचं नाव तुम्हाला मी सांगतोच. तर चला तर आता आपण जाऊया त्या ॲपमध्ये. तर भाऊ, जर बघायला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही खाली स्क्रोल केला तर टोन ॲप म्हणून मी एक ॲप दिल्या, तर ती एकदम मोड एपिक आणि फ्रे, तर ती 42-42 MBची आहे, लगेच तुमच्या याच्यात डाउनलोड होऊन जाईल. तर ही ॲप मी ओपन करतो आणि ह्या ॲपमध्ये दोन्हीचे दोन्ही जे फेज आहेत का नाही तर त्यांना इफेक्ट मारून घ्यायचा आहे, आणि ते कसं ॲडजस्ट करायचं जर ते मी तुम्हाला 100% फोटो सांगतोच. ओके, तर बारीक सारी गोष्टी म्हणजे पहिल्यांदा आता मी इथनं गॅलरीमधनं ते काही जे आपलं फोटो आहेत तर ते इथं ॲड करतो. तर आता जर बघायला जायचं तर मी या चौकनमध्ये तुम्ही पहिल्यांदा इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, तर इथं मी ओके करतो. इथं इंटरनेट चालू पाहिजे भावांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बाकी तर आता सक्सेसफुली डन झाले, तर इथं तुम्ही बघू शकता एक नंबर परफेक्टरित्या इथं आता आपला व्हेक्टर तयार झाला आहे. ओके, तर आता व्हेक्टर तयार झाला, आता हे फक्त आपल्या वरचा भाग पाहिजे आहे, तर ते आपण पुढं ॲडजस्ट करायचं आहे. तर कसं करतो तर ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर इथं आता परफेक्टलीरित्या रिमूव्ह होणारं बॅकग्राऊंड आपण घ्यायचं आहे. तर आता इथं पहिल्यांदा तुम्ही कुठलं तुम्हाला पाहिजे ते मी व्हाईटच ठेवतो. तर अप्लाय केला तर इथं तुम्ही सेव्ह करा सिम्पलीरित्या. ओके, तरी तुम्ही पहिल्यांदा ह्यो फोटो सेव्ह केला. पाहून आता आपण लेडीजचा पण फोटो ॲड केला आहे, तर इथं आता मी संपूर्ण जे काय बॉक्स आहेत तर त्यात मी पहिल्यांदा बसवतो आपल्याला केवढा भाग पाहिजे केवढा नको. ओके, तर इथं मी म्हणजे हे सेट करतो. तर आता इथं ही प्रोसेसिंग चालू झाल्या. ओके, तर हे पण आपण आता आपल्या व्हेक्टर टाईपमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आता बॅकग्राऊंड कुठनं मी म्हणजे रिमूव्ह करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगतो. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला आपल्याकडे एकच ॲप आहे, तर ती म्हणजे बॅकग्राऊंड इरेझर. ओके, तर ही एकमेव ॲप आहे, तर ही मी कायम वापरतो आहे. फक्त एका क्लिकमध्ये बॅकग्राऊंड इरेज होते, कुठला पण फोटो असू दे. आता जर तुम्हाला दाखवायला गेलं तर इथं तर आता मी आपल्या लेडीजचा फोटो ॲड केला आहे, तर इथं तर आपण कलरवाईज इथं इरेज करू शकतो डायरेक्ट. आता इथं ॲटोचं ऑप्शन आहे, तर ॲटोचं ऑप्शन इथं जो बाण आहे की नाही, आता मी फक्त व्हाईटवर नेऊन
नुसता सोडतो आणि इकडे पण व्हाईट वर घेऊन नुसता सोडतो. परफेक्टली रित्या आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं इथं तुम्ही बघू शकताय. ओके, तर आता मी डन करतो आणि इथं सेव्ह करतो. ओके, तर आता आपलं इथं सेव्ह झालं. आता आपण सेकंड फोटो पण घ्यायचा आणि तो पण तिथं तसाच ॲडजस्ट करायचा. ओके, आता तर आता गुगलला काय टाकायचं कॉस्ट्युमसाठी तर ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर भाऊन आता पण आलो गुगलवर. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भाऊन तर कॉस्ट्युम. आता ड्रेस माझं मी जे पिक घेतल्यात की नाही तर ते पंजाबी टाईपमध्ये येतो. ओके, पंजाबी टाईपमध्ये जाते जरा. तर मी पंजाबी वेडिंग ह्या टाईपमध्ये टाकतो. पंजाबी वेडिंग कपल व्हेक्टर. ओके, तर एवढं टाकायला की नाही तर जे फोटो असतात जे वरचं तोंड आहे की नाही ते फक्त ॲडजस्ट करायचं आहे. आता फक्त परफेक्टलीरित्या तुम्हाला जे काही पाहिजे तर ते इथं आले. तर आता मला जे पाहिजे तर ते इथं आहे तर ते मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले. ओके, तर हे इथं तुम्ही बघू शकता. हेच मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले. तर हे पेज ट्रीला अवेलेबल आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय. तुम्ही बघू शकता मी परफेक्टलीरित्या इथं डाउनलोड करून ठेवले. हे पेजरित्या आहे. तर आता ह्याच्यात फेस कसा ॲडजस्ट करायचा परत हे कसं वापरायचं तर ते मी तुम्हाला पिक्सार्टमध्ये सांगतो. स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. आणि त्या फेसला मेन इफेक्ट पण मारायचा आहे. ॲडजस्टमेंट पण आहे कारण का जो फेस आहे तर तो अजून रिअल वाटणं झाला आहे. ओके, तर त्यात कॉन्ट्रेस्ट जे काही विषय आहे तर तो ॲडजस्ट करायचा आहे. तर तिथं पण तुम्ही लास्टपर्यंत थांबा. नक्कीच काहीतरी नवीन शिकाय भेटणार आहे. आपण आले पिक्सार्टमध्ये. तर पिक्सार्ट मारल्यानंतर आता मी पहिल्यांदा जांभळे हे ह्या टाईपमध्ये बॅकग्राऊंड ॲड करून घेतले. कारण काय माहिती आहे काय आपलं जी पी एन जी आहे की नाही त्याचं कलर जरा डिफरंट टाईपमध्ये तर त्यासाठी मी ॲड करून घेतले. तर जर बघायला गेलं तर अशा टाईपमध्ये पी एन जी आहेत. जर व्हाईट घेतलं असतं तर पॅन्ट दिसली नसली आणि जर ब्लॅक घेतलं असतं तर शर्ट दिसलं नसतं असं झालं. तर त्यामुळे मी हे घेतलं. ओके, तर आता इथं परफेक्टलीरित्या मी हे ॲडजस्ट करून घेतो मोठं करून. ओके, तर आता इथं फेस तेन कसा ॲडजस्ट करायचा याला इफेक्ट काय फायनल तर ते मी तुम्हाला सांगतो. ओके, तर मी ॲड फोटो करतो आणि जे आता आपण परफेक्टलीरित्या इथं करून घेतलो आहे आता योच फेस आहे की नाही यो परफेक्टलीरित्या इथं ॲडजस्ट होते बघू शकता तुम्ही. तर मी पंजाबी कॉस्ट्युमच घेतला. ओके, त्या टाईपमध्येच घेतला आणि ते टाईप इथं ॲडजस्ट होते परफेक्टलीरित्या. ओके, तर आता इथं तुम्ही ही जी ऑपेसिटी आहे की नाही तर ही ऑपेसिटी जरा उगच कमी करायची. आणि कमी केला की नाही इथं हे आहे की नाही फेस येऊ नाही जरा तुमच्या पद्धतीनं तर ॲडजस्ट करायचं. ओके, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं त्या टाईपमध्ये इथं ॲडजस्ट करायचा. तर वरचं संपूर्ण बघून घ्या. तर आता इरेझरमध्ये जायचं. इरेझरमध्ये गेलं तर इन्वर्ट मारायचं आणि इन्वर्ट मारला की नाही रिस्टोरमध्ये जायचं. हार्डनेस एकदम 100 करायचा. ऑपेसिटी 100 आहे आणि साईज तुमच्या पद्धतीने ठेवा. साईज मी 70-80 ठेवतो. तर परफेक्टलीरित्या आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स व्हाय नको आपल्या ड्रेसमध्ये मिक्स व्हाय नको अशा टाईपमध्ये आपलं ब्रश मारायचं आहे. ओके, तर भाऊ ना आता आपण इथं तुम्ही बघा इथं परफेक्टलीरित्या येतं. आता आपण आपला जो फेस आहे तर तो ॲडजस्ट करून घेतला आहे. तर इथं मी सिम्पली ती ऑपेसिटी वाढवतो. तर हे जे काय म्हणजे ॲडजस्टमेंट आहे आता आपण नंतर करूया. तर पहिल्यांदा आपलं हे एक तर ॲडजस्टमेंट झाले. तर इथं तुम्ही फेस बघू शकता. आता आपण दुसरा फेस ॲडजस्ट करूया. जसं की आता ह्यो पण फेस परफेक्टलीरित्या इथं मॅच होतं आहे. तर हे ह्याचंच व्यक्तर आहेत. तर हे सिम्पलीरित्या इथं ॲडजस्ट 101% होणारच. ओके, तरी जो ऑपेसिटी वाढवतो. तर परफेक्टलीरित्या इथं ॲडजस्ट झाले. तर इथं तुम्ही बघू शकताय. तर आता बारीक सारीक गोष्टी इथं ॲडजस्टमेंट आहे. तर ती झाली की आपलं जे व्हेक्टर आहे तर ते तयार होते. तर आता आपण आलो टूल्समध्ये. तर टूल्समध्ये ॲडजस्टमेंट बघा. तर टूल्समध्ये ॲडजस्टमेंट मी सांगवले. ओके, तर सगळ्यात जास्त करून फेसकडे लक्ष द्या दोघांच्या. नंतर आपण इरेज करून ते मारायचं आहे. जे ब्राईटनेस आहे तर ते वाढवलं आहे कारण का आपल्या खालच्या जे कॉस्ट्युमला मॅच व्हायला पाहिजे. कॉस्ट्युमकडे बघू नका, फेसकडे बघा म्हणलो मी अजून पण सांगवले. ओके, तर त्यानंतर जरा कॉन्ट्रेस्ट वाढवला आहे. त्यानंतर क्लिअरिटी वाढवल्या. क्लॅरिटी लय वाढवू नका. तर आणि हे तुम्ही परफेक्टलीरित्या लाईटरूममध्ये पण ॲडजस्ट करू शकता. एवढा विषय नाही. फक्त काय तिथं तुम्हाला पी एन जी मिळणार नाही. हे सगळ्यात म्हणजे निगेटिव्ह पॉईंट आहे लाईटरूमचा. तर त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं सॅच्युरेशन ॲडजस्ट करा. त्यानंतर हायलाईट ह्यूकडे जाऊ नका. तर हायलाईट कमी करा, शॅडो जरा वाढवा. त्यामुळे जरा फेसला आपली जी हेअर आहेत जसं की दाढीवरचं यंत्र ते मॅच होतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं अमाऊंट ठेवा जसं की टेम्परेचरचं. ओके, तर इथं इरेझरमध्ये जावा. इरेझरमध्ये गेल्यानंतर तुम्ही परफेक्टलीरित्या इथं फक्त फेसलाच मारा. काढा विषय नाही. ओके, फक्त फेसवरून फिरवा. परफेक्टलीरित्या फेस इथं ॲडजस्ट होईल. आणि जे काय मी वर्क केले तर ती ॲप तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या. तर ती तुम्ही इझिली फ्रीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकताय. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. नक्कीच तुम्हाला घावला असेल. ओके, तर आत्ता तो ट्रेल कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा.
बाकी ढीक प्रेम काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या ट्युटोरियलमध्ये असंच काहीतरी नवीन येत असते, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटा लवकरच आपण एकदम खतरनाक नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.